नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण आम्ही चित्र वर्णन करतो हा पाठ पाहणार. त्या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर आपल्याला चित्र वर्णन कसं करायचं ते पाहायचं आहे. म्हणजे आपल्याला एखादं चित्र दिलेलं असतं आणि त्याचं वर्णन करायचं. यामुळे विद्यार्थ्यांची कोणकोणती ज्ञान कौशल्य आणि मूल्य वाढतील ते आपण पाहूया. विद्यार्थ्यांची ज्ञानात म्हणजे विद्यार्थ्यांना चित्र निरीक्षण करता येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या ओळखता येतील. कौशल्यामध्ये विद्यार्थी काय काय शिकतील, तर कौशल्यामध्ये विद्यार्थी शब्दांची जुळवाजुळव करायला शिकतील, चित्र वर्णन करताना त्यांना वाक्यरचना करता येईल. मूल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा एकतर आत्मविश्वास वाढेल, तसेच त्यांची कल्पकता सुद्धा वाढेल. हा पाठ आपण सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि विकास क्षेत्र या पाठात वापरलेली आहेत ती म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र. तर चला पाहूयात हा पाठ. धन्यवाद.